एवरीवन, हाउ आर यू ऑल, वेलकम बैक टू माय चैनल। और आज मैं आई हूँ पीएल गार्डन, पु ल देशपांडे गार्डन इन पुणे। तो उसका शॉर्ट वीडियो भी मैंने बनाया है और अभी आपको दिखाती हूँ यहाँ का नज़ारा। बहुत ही अच्छा नज़ारा है। ये देखिए यहाँ का फाउंटेन। जवळच्या सुपर मार्केट मध्ये गेले होते, तिथनं काही छोटी छोट्या शॉपिंग करून आली आहे, काही गोष्टी घेतल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते आता। सो मी सध्या क्रिकेट खेळायला जाते आहे, सो मी इकडे पाणी घेऊन जाते, गार पाणी, त्याच्यासाठी ही एक बॉटल घेतली आहे पाण्यासाठी। असे कंटेनर घेतलाय की याच्यामध्ये काही लिंबू लोणचं म्हणा काही असं ठेवता येईल असा एक कंटेनर घेतला। त्याच्यानंतर मी घेतलाय एक टॉवेल। सो असा एक बिग साईज रेड कलरचा टॉवेल घेतला, मला हा खूप स्वस्त वाटला कारण आधी पण मी एक व्हाईट कलरचा टॉवेल घेतला होता, मला जरा महाग मिळाला होता, 500 रुपयाला मिळाला होता, हा मला 300 रुपयालाच मिळाला आहे। सो मी हा एक टॉवेल घेऊन आले। त्यानंतर ही एक घरात घालायला कॉटनची पॅन्ट घेतली आहे कारण खूप उन्हाळा, अजून खूप हेवी उन्हाळा आहे, त्यामुळे ही एक पॅन्ट घेतली। हा माझा आधीचा टॉवेल आहे आणि मला वर्कआउट ला
तरी आम्हाला वर्कआउटच्या इथे टॉवेल घेऊन यायला लाग जायला लागतं. सो हा मी एक टॉवेल घेऊन आली. त्यानंतर अजून एक वॉटर बॉटल घेतली मी. सो ही एक अशी थर्मासारखी छोटीशी बॉटल आहे, ज्यात मी ब्लॅक कॉफी वगैरे घेऊन जाऊ शकते म्हणून अशी एक छोटी बॉटल अजून एक घेतलेली आहे. म्हणजे ही पाण्यासाठी घेतली आहे आणि ही याचा थर्मास घेतली आहे, याच्यात तुम्ही गरम काही गोष्ट ठेवून घेऊन जाऊ शकता. गरम पाणीसुद्धा घेऊन जाऊ शकता, कारण की मी तिथे गरम पाणी वगैरे पीत असते. म्हणजे तर गरम पाणी करून ह्याच्यात ठेवून द्यायचं, त्याच्यात लिंबू पिळायचं आणि दिवसभर सिप सिप करत पीत राहायचं. नंतर ही एक पॅन्ट घेतली मी. ही पॅन्ट कशासाठी घेतली आहे, कारण मी वर्कआउटवरनं येत असताना, घरी येताना मला वरनं काहीतरी घालायला लागतं असं माझ्या जिमच्या पॅन्टवर, कारण जिमची पॅन्ट खूप टाईट वगैरे असते. रस्त्यावरती येताना मी ही अशी पॅन्ट घालून दाखवते. हेरम पॅन्ट म्हणतात याला. बाहेर जाताना अशी ही पॅन्ट जिमची पॅन्ट असेल, वर्ण ही अशी घालायची पटकन. ही एक अशी प्लाझो हेरम काहीतरी नाव आहे याचं, अशी एक पॅन्ट घेतलेली आहे. त्याच्या आधी एक कॉटनची पॅन्ट घरात घालण्यासाठी घेतली. आणि काय घेतलं, हां आणि एक लॉक घेतले. लॉक दाखवते तुम्हाला. सो हे एक लॉक घेतले, घरातनं बाहेर जाताना हे लॉक लावून जाऊ शकते. नवीन लॉक घेतलं माझ्या रूमला लावण्यासाठी, कारण की सध्या आम्ही एकट्या राहतो. सो एक लॉक घेतलं अशा पद्धतीने. 250 रुपयाला मिळालेलं आहे हे लॉक. सगळ्याच्या प्राइजेस सांगते मी तुम्हाला. रात के 12 बजे है और मैंने आज ना मेहंदी निकाली है, तो इसका आपको कम्युनिटी पोस्ट पे भी फोटो देखने को मिलेगा. और मैंने सोचा एक बार आप लोगों को दिखा दूँ कितनी अच्छी से मेहंदी निकाली है मैंने. और अभी जा रही हूँ सोने, क्योंकि सो अभी अभी बाहर से आई. गर्मी इतनी ज़्यादा है समर कि बहुत ज़्यादा तकलीफ़ हो रही है. तो आते समय मैं ये लेके आई, ये है सब्जा भी और ये है तुलस भी. तो इसको अभी मैं सोक करके रखने वाली हूँ पानी में, बिकॉज इट्स वेरी हॉट आउटसाइड. टेम्परेचर देखा ही नहीं है मैंने, लेकिन बहुत ज़्यादा गर्मी हो रही है जो सहन ही नहीं हो पा रही. तो अभी मैं क्या करूँगी, अभी क्या है बारिश भी नहीं हो रही इस टाइम. सो अभी मैं ये तुलस भी जो है ये बहुत ज़्यादा ठंडी होती है, यानी इससे गर्मी कम होती है, लेकिन इसे समर के सीज़न में यूज़ करना, क्योंकि ये बहुत ज़्यादा ठंडी होती है. उसके वजह से अगर आप ये कोल्ड सीज़न में यूज़ करेंगे ना, तो आपको सर्दी हो सकती है. सो आई एम यूजिंग दिस इनटू वाटर. देखिए यहाँ पे मैंने पानी लिया है. तो ये है तुलस भी. So I'm adding this to water और इसे मैं soak करके रखूँगी overnight. So overnight नहीं तो at least 4-5 घंटे लगते हैं इसे भीगने में. और इसके साथ मैं बनाऊँगी
मेरा ड्रिंक, इसे भिगो के रखना पड़ता है एटलीस्ट 4 से 5 घंटे के लिए। ये भीगने में टाइम लगता है, लेकिन सब्जा भी जो है ये जल्दी से बन जाता है कंपैरेटिवली टूरस की। ये टोटली फूगेगा, यानी ऐसे फूक के आता है ये बी, और फिर हम इसे मैंगो पल्प और दूध में ऐड करके पी सकते हैं। सो ये रुचिरा कंपनी की दोनों भी चीज़ें मैंने लाई थी, देखे ये है तुड़स भी और ये है सब्जा भी।